पुणे जिल्ह्यातील बुद्रुक इथल्या चार महिलांना त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या कष्टाळू आणि मेहनती वृत्तीमुळे हरितगृह उभारण्याची संधी दिली आणि म्हणूनच की काय वर्षभरात त्यांनी आपल्याला मिळालेल्या या संधीचं सोनं केलं। जातेगाव बुद्रुक हे गाव सध्या ग्रीन हाऊस व्हिलेज म्हणून ओळखलं जातंय। इथल्या शेतकऱ्यांनी गेल्या 5 वर्षांपासून ग्रीन हाऊस अर्थात हरितगृहाला पसंती दिल्यानं गावात ते गृह उभारली जातात। आता या व्यवसायात महिलाही उतरल्यात। गावातल्या कविता मोनिका अश्विनी आणि मोहिनी या महिलांनी पुढाकार घेऊन 2013 मध्ये प्रथम हा व्यवसाय सुरू केला। ग्रीन हाऊस मध्ये त्यांनी सिमला मिरचीची लागवड केली आहे। यासाठी त्यांनी सिंजेंटा कंपनीच्या वाणाची निवड केली। लागवड करताना त्यांनी बेड पद्धतीने रोपांची लागवड केली। प्रत्येक रोपांमध्ये 2 फुटांचं अंतर ठेवलं। 1 एप्रिलला सर्व रोपांची लागवड पूर्ण होऊन 15 जुलैपासून त्यांना मिरचीचं उत्पन्न मिळण्यास सुरुवातही झाली। सध्या दर 4 दिवसांनी त्या मिरचीची तोडणी करतात आणि मालाची पॅकिंग करून पुणे आणि मुंबईच्या बाजारात हा माल पाठवला जातो। स्विफ्ट अॅग्रोमधनं लोणीकडे इथे रोप बुक केली आणि तिथनं 10,000 रोप आणली आणि 10,040 गुंठ्यामध्ये आम्ही ती लागवड केली। 2 फुटावर 1 एकाची लागवड केली। 3 दिवसापासून एलेक आणि ह्युमिक ह्या 2 औषधांची 2 दिवसापासून ड्रिंचिंग सुरुवात केली। त्यानंतर 11 दिवसांनी 13,045 12,61 अशी खतं सुरुवात केली। 4 दिवसांनी आम्ही या मिरचीची तोडणी करतो। तिची प्रतवारीनुसार आम्ही बॉक्समध्ये पॅकिंग करून मुंबई व पुणे यासारख्या मार्केटमध्ये ती पाठवली जाते। सरासरी प्रमाणे आम्हाला 90 ते 100 रुपये या मिरचीला बाजारभाव मिळतो। त्याचप्रमाणे आत्तापर्यंत 28 टन उत्पन्न आम्हाला निघालेले आहे। तसेच आमचे उत्पन्न 25 लाख रुपये झालेलं आहे। प्रति किलो 90 ते 100 रुपये प्रमाणे त्यांच्या मिरचीला भाव मिळतोय। आतापर्यंत त्यांना मिरचीपासून 5 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळालंय। खर्च वजा जाता या 6 महिन्यात त्यांना 20 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।